50,000 परत करणार नाही आणि आम्हाला सांगतो की नाही फक्त दोन लोक येतील आम्हाला निवेदन देण्यासाठी का घाबरते हे गरीब लोकांना पोलीस सांगतात की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय तुम्ही कायदा हातात घेतात मी कायदा घेतलं हो घेतलं मी कायदा कुणासाठी घेतलं कुणासाठी घेतलं नागरिकांसाठी घेत असलं तरी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न या ठिकाणी निर्माण तुमची जबाबदारी मग हे लोक जे मरत आहे दररोज मरत आहे जाऊन बघितलं का कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या पोलीस वाल्यांनी कोणत्या मंत्र्यांनी जाऊन बघितलं का की एमजीएम हॉस्पिटल माझी भूमिका हे आहे की तुम्ही आम्हाला शांतपूर्ण तरीकेने आम्हाला तिथे जाऊ द्या नाहीतर आम्ही आमखास मैदान पर्यंत जाऊ आणि तिथे तुम्ही तुमचा एक मंत्री तिथे पाठवा उपमुख्यमंत्री किंवा सहकार मंत्री आणि तुम्ही तसं नाही केलं तर आज संध्याकाळपर्यंत आमचे लोक रस्त्यावरच फिरणार आणि तुम्ही कशा फिरतो आम्ही हे बघणार आम्ही मंत्र्यांना घेऊन येत आहे तुम्ही असं सांगितलं एक मंत्र्यांच्या घरी हे डिनर आहे त्यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मंत्र्यांच्या इथं जाऊन आम्ही आंदोलन आता मंत्री भेटला नाही तर आज संध्याकाळपर्यंत मंत्री या शहराच्या रस्त्यावर कसा दिसतील तुम्ही बघा आता तुम्ही ही सगळी भूमिका केली आहे तुम्ही बॅरिकेटिंग सगळे तोडलेले आहे काय कारण झालं एवढं आक्रमक होण्याचं काय आहे की ते म्हणतो की फक्त दोन लोक निवेदन घेऊन या आम्ही फक्त दोन लोकांना परवानगी देऊ का 60,000-65,000 लोक आहे ठेवीदार आहे त्यांचे पैसे तुम्ही खाल्लेले आहे आणि तुम्ही आता म्हणता की नाही फक्त आम्ही दोन लोकांना मग तुम्हाला लंचसाठी 5-स्टारमध्ये जायचं आहे डिनरसाठी एका आमदारांनी मोठा जेवण ठेवलेला आहे ते करायचं तुम्हाला त्याच्यासाठी टाईम आहे पण हे गोरगरिबांसाठी टाईम नाही आहे लाठीचार्ज झाला का आणि कुणी केला लाठीचार्ज झाला का लाठीचार्ज त्यांनी केलेला आहे पोलीसवाल्यांनी एका म्हाताऱ्या माणसाचा डोकं फोडलेला आहे आता किती वेळ दिलाय तुम्ही शासनाला नाही 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 मला कमिशनर साहेबांनी सांगितलं की मी एक मंत्रीला घेऊन येत आहे तुम्ही तिथे मी त्यांना सांगितलं की आमखास मैदानपर्यंत मी येत आहे तुम्ही परवानगी दिली नाही दिली तर आम्ही आता तुम्ही मंत्री नाही भेटले तर मी स्पष्ट सांगतो की कोणतीही गाडी आज या शहराच्या रस्त्यावर तुम्हाला दिसली तर आम्ही काय करणार ते पण बघा एवढं आक्रमक तुम्ही आक्रमक होण्याचं कारण हे आहे आक्रमक होण्याचं कारण हे आहे की एमजीएम हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा हा एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस तिथे त्याचा इलाजसाठी पैसे नाही आहे ते मृत्यूशी झुंजत आहे आणि हे लोक इथे बसून डिनर आणि लंचची प्लॅनिंग करत आहे त्यांचे पैसे परत करा लवकरात लवकर कसे करता साहब अगर कोई मंत्री यहां पर नहीं आया और इनको मिला नहीं तो आज रात तक कौन से मंत्री की गाड़ी सड़क के ऊपर जहां रहेगी उसको क्या करना है ये हम तय करेंगे लाठीचार्ज झाला अनेक म्हाताऱ्यांना त्यांनी अनेक म्हाताऱ्यांचे डोळे फोडले त्यांनी हे सरकार आहे ठेवीदारांच्या जिथे अडवलेलं होतं भडकल गेटवर आणि तिथून पुढे हा मोर्चा निघालेला आहे आमखास मैदानापर्यंत आम्ही जाऊ अशा प्रकारची भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतलेली आहे आणि आता मोर्चेकरे जिथे पोलिसांनी अडवलं होतं त्याच्या पुढे या ठिकाणी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळे आंदोलक आहेत आपण आणखी काही आंदोलकाशी बोलूया सामान्य लोक आहेत किती पैसे अडकले दादा 5 लाख 5 लाख कसे मिळवले होते ते माल इकलान टाकली घराकरता माझं प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय साहेब 15 वर्षापासून मी पूर्ण कमाई तिथे टाकली 15 लाख